नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लसच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत आहे। भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी मोठी ओळख करून देणारी लेणी म्हणजे औरंगाबाद मधील अजंता लेणी। चला तर पाहूयात काय आहे या लेणींचे वैशिष्ट्य, या प्रसिद्ध लेणींचा इतिहास। औरंगाबाद शहरापासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर आहे अजंता लेणी। ही औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आहे। इसवीसनपूर्व 2 शतक ते इसवीसन 4 शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण केलेल्या 29 बौद्ध लेण्या आहेत। वाघूर नदीच्या परिसरा शेजारी या लेण्या आहेत। या लेण्या नदीपात्रापासून 15 ते 30 मीटर 40 ते 100 फूट उंचीवर विस्तीर्ण डोंगर रांगांमधील कातळांवर कोरली आहे। बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी मोठी ओळख करून देणारी आहे। ही लेणी अजिंठाच्या घनदाट जंगलात वेढलेली आहे। भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे। अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 साली घोषित करण्यात आली आणि या लेणीला भारतातील पहिल्या जागतिक वारसाचा मान मिळाला आहे। 2013 मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्याची घोषणा करण्यात आली आणि त्यात अजिंठा लेणी ही मोठे आश्चर्य ठरली आहे। लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटेवर आहे। काय आहेत या अजिंठा लेणीची वैशिष्ट्ये? अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा 2 प्रकारे या लेण्यांची निर्मिती केली आहे। या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते। जातक कथांच्या केलेले अंकन या लेण्यांमध्ये दिसून येत आहे। शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता पावली आहे। चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावभावना हे या चित्रांचं वैशिष्ट्य आहे। पाहुयात अजिंठा लेणीचा इतिहास। अजिंठा लेणीच्या इतिहासा संदर्भात अनेक कथा आहेत। इतिहासकारांच्या मते प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत। त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रमस्थान मिळावे असा होता। त्यांना राजाश्रय, धर्माश्रय आणि लोकाश्रय असे म्हणत। अजिंठा गावाजवळच्या लेण्याची निर्मिती ही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते। जो पॉइंट प्रिंट केलेला आहे साहेबांनी तो व्ह्यू ऑफ द अजिंठा लेणी म्हणजे एकेकाळी वरा अधिकारी त्या ठिकाणी उभा असताना त्याला वाघाची शिकारी ना वाघाच्या शिकारीच्या निमित्तामुळं केवळ नंबर 10 ही कमान नजरेला आली। मग त्यावेळेस इथं महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात निजाम इस्टेटचं राज्य होतं। निजामाच्या मुलाने हा रोड तयार करून अजिंठा लेणीपर्यंत तिथं अगोदर मशालीनं दाखवायचे म्हणजे गुरखे लोक गावातले जागले वगैरे। तर नंतर म्हणजे आता तिथं जपानचे लाईट लावले पण पूर्वी आम्हाला डोक्यावर गंगरे टोपल्यातले मोठे मोठे लाईट बनवावं लागलं आणि तिथं ते गाईड साहेब समजवायचे तिथं आम्ही ते लाईट गंगरे टोपल्यातून मारायचं। तर हा खूप सीन 40 वर्ष अगोदरचा सीन होता। त्याच्यामध्ये बाहेरची लाईन गेल्यानंतर
जनरेटर वापरायचे. 8 नंबरमध्ये जनरेटर आहे. 1 नंबर हा खास जगात प्रसिद्ध महत्त्वाची रेणी आहे. 1 नंबर म्हणजे वर्ल्ड फेमस हेरिटेज डे म्हणजे दिवस नाही ती लेणी नंबर 1 की त्याच्यामध्ये जे पद्मपाणी ट्रान्स म्हणजे 3 डायमेन्शन इफेक्ट आहे तसं भिंतीपासून बाहेर आलेले चित्र आहे आणि जसं जिकडनं खांदा बघितला तिकडनं खांदा उंच दिसतो दुसरा खांदा खरे दिसतो. खांबावर 4 हरणी आणि डोकं 1 म्हणजे तोंड 1 पण ते 1 कॉमन हेड त्या 4 हरणीला जुळतं म्हणून बघायला इतकं बघणारे छान खुश होतात. आणखीन एक बैल येऊन छतावर तो जिकडे फिरलं तिकडे तो बैल आपल्या अँगलच्या ॲक्शननी आपलं धावण्यासाठी आपल्या अंगावर येतो असं दिसतंय. खूप लोक खुश होतात. जितकं दाखवलं तितकं अजिंठ्याची लेणी ज्या व्यक्तीला जसं पाहिजे तसं त्याच्यामध्ये फॅशन आहे, हेअरस्टाईल आहे, बॉब कट आहे, साधना कट आहे आणि अनेक केसांची स्टाईल सोडा पण ती कोणती पॅन्ट म्हणतात ना ते सगळ्या कपड्याच्या डिझाईन पण म्हणजे कलाकाराने आपलं कलाचार येण्यासाठी त्यांनी ती डिझाईन वापरली ती डिझाईन पाहून पाश्चात्य देशातील लोक त्याची नकल करतायत आणि आम्ही त्यांची नकल करतो पाश्चात्य देशातील लोकांची पण ती खरी नकल आधी त्यांच्या रेणीमध्ये आहे. काही ठिकाणी संभोग दाखवले संभोग तू जोडप्यामध्ये कारण नजर ही सगळ्यात शस्त्र हे वाईट आहे. नजरेमुळं एखादं भंग पावतं इमारतीला आपलं काही मोठं शनी म्हणून बावलं लावतात एखाद्या मिरच्याला खूप मिरच्या आल्यामध्ये पांढरं बडकं लावतात म्हणून हे संभोग क्रीडाचे खांबावर आणि दारावर हे शिल्प लावले होते कारण आहेत अजून 16 नंबरच्या खांबावर पण आहे. आणखीन अजिंठ्याच्या म्हणजे क्रीडा अवस्थेत क्रीडा म्हणजे जसं क्रीडा करताना म्हणजे असे जोडपे दाखवले. आता इथं आत्ताच एक दाखवलं आम्ही पूर्वी साहेबांनी या काय शालबंदिका ती 3 क्रॉसमध्ये वापरली. आणखीन बरंच ऑर्नमेंट वगैरे म्हणजे इतकं छान कलाकारांनी की वजनीचा दगड म्हणजे कडक दगड असताना त्यांनी हातोड्यात मुलायम वापर केला आणि त्याच्यात केसाची भांग दाखवले त्या दगडाच्या मूर्तीमध्ये आणि त्यांची बसण्याची स्टाईल म्हणजे जसं पोट पुढे आलेलं आहे साईन ऑफ प्रॉस्पेरिटी दाखवले. माझं म्हणायचा अर्थ की त्यांचे ते वजनीच्या दगडामध्ये काळ्या पाशांना कबिन्न कणकामध्ये त्या लेण्या कोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते मूर्त्या दाखवलेल्या आहेत त्या मूर्त्याची केसापासून तर पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत छानपैकी दाखवले. या हस्तरेषा पण दाखवल्या आहेत. आजान भाऊ बुद्धाचा हात गुडघ्यापर्यंत दाखवल्या रेषा पण आहेत. दोन्ही पायामध्ये जे वस्त्र आहे आहे पंचा ते पंचाचं वस्त्र त्याच्या खांद्यावर दाखवलं आहे म्हणजे पूर्वी त्याच्यावर कलर होती म्हणजे त्या वस्त्रावर पुन्हा कलर म्हणजे बघा किती आणि आज आपल्या ते लग्न दिसतात. लग्न नाही आता विठ्ठलाच्या गळ्यात जानू आहे ओरिजिनल जानू आहे मूर्तीवर ओरिजिनल कपडे पण हे खूप सजवून काढतात. तर हे असं होतं पूर्वी आणि आहे कला कौशल्य मूर्त्यामध्ये आहे आणि होतं पण बघणाराची नजर कलेच्या दृष्टिकोनातून म्हणजे असामान्य रीतीनं बघावं लागतं. कसा लागला अजिंठा लेणीचा शोध? या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिलला इ.स. 1819 रोजी तेव्हा या लेणीचा शोध लागला. स्मिथने येथील 10व्या क्रमांकाच्या लेणीच्या एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचं आजही दिसून येत आहे. पुरातत्व शास्त्रीय पुराणानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात कोरली आहे. 9, 10, 12, 13 आणि 15 A ही लेणी होनियन कालखंडात कोरली गेली असावी. हा कालखंड साधारण इ.स. पूर्व 2व्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. लेण्या इ.स. पूर्वी 500 ते इ.स. नंतर 750
1000 वर्ष लेण्यामध्ये सर्वात अगोदर पितळखोरा, नंतर अजिंठा, नंतर वेरूळ आणि महाराष्ट्रभर राजे लोकांनी दान देऊन या लेण्याचं भिक्खू लोकांना तपस्या करण्यासाठी या लोकांनी त्याचा उपयोग केलेला आहे. तसंच त्याप्रमाणे इथं काही पाठीमागे शाल बंदिका आहे, शाल बंदिका तिच्या अंगावर बरेचसे दांडा गेले, 3 क्रॉसवरती वक्र उभे आणि बरंचसं लेण्यामध्ये नंबर 2 एका राजाच्या पायावर ही नर्तिका स्त्री म्हणजे लोटांगण घेते, त्यावर ट्रान्सपरंट वस्त्र दाखवलं आहे, ते कुणी बघितले नाही आणि इतकं छान केलं आहे की तिचा आतून अंग दाखवलेलं आहे त्या पदातून. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप रूपात आहे. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकाची लेणी साधारण 800 ते 900 वर्षानंतर महायान कालखंडात निर्माण केली गेली असावी. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्मित केली आहे, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असे संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या नंतर यांचे निर्माण अचानक थांबले आणि लेणी ही भव्यतेपासून वंचित राहिली. जगातील सर्वात उत्कृष्ट असा चित्रकलेचा नमुना या अजिंठा लेणीमध्ये पाहायला मिळतो. अजिंठ्यातील चित्रे ही प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण करतात. बुद्धांच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत. या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात. बुद्धांचे आयुष्य, त्यांचे विविध अवतार, त्यांचे पुढील जन्म सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते. भिंतीवरील जातकांची चित्रे ही बोधप्राय आहेत. 10व्या आणि 11व्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोरी वाकण्याजोगी आहे. गांधार शैलीचा प्रभाव येथील चित्रावर दिसून येतो. अत्यंत उत्कृष्ट अशी अजिंठा लेणी लाखो पर्यटक येथे पाहायला येतात. अजिंठा लेणीचा मोह अख्ख्या जगात असून जगभरातील लाखो पर्यटक येथे येत असतात. अनेक अभ्यासक रात्र दिवस या लेणीचा अभ्यास करत असतात. शासनाने अनेक सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. अजिंठा लेणीचा परिसर ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अजिंठा लेणीची डुप्लिकेट कॉपी वरून त्याच प्रकारची लेणी तयार करून लेणीच्या पायथ्याशी अशी उभी करण्यात आली आहे. यामागचा उद्देश जे अभ्यासक आहेत त्यांना लेणीचा परिपूर्ण अभ्यास करता यावा असा आहे. अजिंठा लेणीला मागून लेणापूर हे छोटे गाव आहे. लेणीच्या खालचा भाग आणि लेणीचा दगड यांचा अभ्यासासाठी हा परिसर खूपच छान आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. अजिंठा लेणीच्या शोधाबरोबरच येथील कथा खूप प्रसिद्ध आहे. यावर अजिंठा नावाचा चित्रपट सुद्धा झाला आहे. ती म्हणजे रॉबर्ट आणि पारू यांची प्रेम कथा. या पारूची कबर सुद्धा अजिंठा गावाबाहेर आहे. अशा विविध रूपात आज सुद्धा अजिंठा लेणी येथे उभी आहे. जगातील सर्वात मोठी शिल्पकला आणि चित्रकलेचे जिवंत उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी. याचबरोबर कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झाली. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.